नमस्कार, मी सुहास एन न्यूजच्या सवाल महाराष्ट्राचा। या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। खरं तर विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचार संपायला अवघे आता 3 ते 4 दिवस शिल्लक आहेत। दिवसेंदिवस प्रचाराचा जोर वाढतोय, पण जसा जोर वाढतोय तसं दररोज प्रचाराची पातळी ही खालावती आहे। आज तर या सगळ्यांनी कळस केलेला आहे ते म्हणजे उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे जे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर यांच्यावर खुनी हल्ला झालेला आहे, चाकून हल्ला झालेला आहे। आणि खरोखर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ही निवडणूक जी आहे विधानसभेची ही खासदाराच्या जीवावर उठली आहे की काय असं म्हणण्याची वेळ आलेली आहे। दुसरीकडे आपण बघतोय हर्षवर्धन जाधव ज्यांची प्रचारामध्ये प्रचार करताना जीभ इतक्या खालच्या पातळीवर घसरली की आपण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये राहतो त्याची आपल्याला लाज वाटावी इतक्या पद्धतीने तो प्रचार खालच्या पातळीवर जाऊन पोहोचलेला आहे। म्हणजे खरं तर या सगळ्या घटनांकडे जर का आपण बघितलं तर आपण म्हणतो की पुरोगामी महाराष्ट्र, सभ्य महाराष्ट्र, पण या सगळ्या घडामोडींकडे गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये जे काही पद्धतीने प्रचार होतोय या सगळ्या प्रचाराकडे बघितल्यानंतर असं वाटतं की आपण महाराष्ट्रात राहतोय की बिहारमध्ये राहतोय। आणि खरोखर यंदाची ही जी निवडणूक आहे ही साम दाम दंड भेद या सगळ्या नीतीचा, या सगळ्या अस्त्रांचा वापर करत ही निवडणूक पार पडतीये असंच म्हणावं लागणार आहे अशी ही परिस्थिती निर्माण झाली आहे। आणि या विषयावरच आपण चर्चा करणार आहोत। यासाठी आपल्याबरोबर आपले मान्यवर पाहुणे आहेत, पण त्यासाठी आपला आजचा जो विषय आहे तो विषय काय आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। आजचा आपला विषय आहे पातळी सोडलेला प्रचार। विषय तुम्ही स्क्रीनवर बघतात, पातळी सोडलेला प्रचार। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत कैलास पाटील, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आपल्या स्टुडिओमधनं आपल्याबरोबर आहेत। त्याचबरोबर नागपूरवरनं आपल्याबरोबर असणार आहेत भाजपाचे प्रवक्ते धर्मपाल मेश्राम। त्यानंतर पुण्यातनं शिवसेनेचे पुणे शहर समन्वयक आनंद दवे हे आपल्याबरोबर आहेत। त्याचप्रमाणे स्टुडिओमधनं माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ पत्रकार दत्ता जोशी। आणि त्याचबरोबर पुण्यावरनं आपल्याबरोबर आहेत आपले राजकीय विश्लेषक गोपाळ जोशी। खरं तर सुरुवात मी जी करणार आहे ती आनंद दवे तुमच्यापासूनच करतो आहे, कारण ओम राजे निंबाळकर जे शिवसेनेचे खासदार आहेत त्यांच्यावर आज चाकू हल्ला झालेला आहे। आणि थोडक्यात ते बचावलेत या हल्ल्यातनं, पण 3 ते 4 जखमा या त्यांच्या अंगावर झालेल्या आहेत। शिवसेनेनं याची दखल कशी घेतली आहे? अतिशय दुर्दैवी असा प्रकार घडलाय तो, म्हणजे वैयक्तिक वैमनस्य किंवा राग निवडणुकीत कोणत्या पातळीवर जाऊ शकतो त्याचं उदाहरण आहे। खरंच असं आता सत्तेत आहोत म्हणून खूप काही बोलता येत नाही, पण परिसंची कायद्याची भीती लोकांना कितपत राहिली ही मोठी आहे। आणि विशेष असं आहे की एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये सुद्धा तो माणूस पडून तो टिकला। सगळ्यात दुर्दैवी हे खासदाराचे सदन जसे पत्रकार असतात की निवडणुकीच्या कारणावेळी जास्त पोलीस प्रोव्हाइड केले सुद्धा एक हल्लेखोर आधार पडून बोलू शकतो। त्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव गंभीर प्रकारे आनंद हवे, पण असंही म्हटलं जात आहे की त्या भागामध्ये शिवसेना असू देत किंवा भाजप असू देत याचे जे काही कार्यकर्ते आहेत हे मात्र ओम राजेंच्या विरोधात आहेत। आणि या सगळ्या विरोधातनच कुठेतरी अशा पद्धतीचा सगळा हल्ला झालेला आहे, म्हणजे त्या सगळ्या रागातनं म्हणा किंवा याच्यातनं म्हणा असं बोललं जात आहे। नाही नाही, निश्चित तसं नाहीये। वैयक्तिक पातळीवर काही राग असू शकतात, ते महाराष्ट्रातले तालुका पातळीवर राजकीय वाद असतात, विरोधी असतो, पण याच्या कारण शिवसेनेच्या नेत्यावर अत्य करू शकते जी परंपरा नाही आहे तिची स्वीक मला त्यावरती नक्की निर्धास्त करू शकतो। हा शिवसेनेचा अंतर्गत नाहीये, वैयक्तिक प्रमाणात झालेलं आहे। ठीक आहे आनंद दवे, तुमचा आवाज जो आहे तो तुटतो आहे, पण ठीक आहे। आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे कैलास पाटील सुद्धा आहेत। कैलास पाटील, एकूणच मुद्द्यांवरची निवडणूक जी असायला पाहिजे ती आता कुठेतरी गुद्द्यांवर आलेली असं बघायला मिळतंय चित्र। खरं म्हणजे आपण चांगला विषय निवडलेला आहे, मी त्याबद्दल आपलं सर्वप्रथम अभिनंदन करतो। यशवंतरावजी चव्हाण साहेब यांचा पुरोगामी महाराष्ट्र याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे या ठिकाणी नेतृत्व होऊन गेलं। मग ते मी 1986 पासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाहत आलो का, कैलासवासी बाळासाहेबजी ठाकरे असतील आणि पवार साहेब असतील
यांची जी जुगलबंदी चालायची, यांची जी एकमेकावरती टीका व्हायची त्याला एक काहीतरी मर्यादा होत्या, आणि ते असे हसत खेळत अशा प्रकारचे विचार या ठिकाणी मांडायचे. निवडणुकीमध्ये या ठिकाणी आपण काय काम केलं हे ते सांगायचे, आणि विरोधकाचं काम काय का त्यांनी हे सांगायचे की बा ते हे काम झालं नाही, हे कसे अपयशी ठरले. परंतु आजच्या काळामध्ये सत्ता संपत्ती याच्या जोरावरती वाटेल त्या मार्गाचा अवलंब करायचा आणि निवडणुका जिंकायच्या अशा प्रकारचा या ठिकाणचा सध्याचा प्रचार अतिशय खालच्या लेवलवरती गेला ते कोणत्याही पक्षासाठी चांगलं आहे असं मला वाटत नाही. आनंद हवे, मी येतो तुमच्याकडे, कृपया मध्ये फक्त बोलू नका. कैलास पाटील, कंटिन्यू. आणि आजच्या परिस्थितीमध्ये जर हा जो प्रचाराची जी पातळी ती इतक्या खालच्या लेवलला गेली. माझा दुसरा पण यामध्ये एक प्रश्न असा आहे का ज्यावेळेस निवडणूक आचारसंहिता ही नव्हती त्यावेळेस चांगल्या प्रकारचा प्रचार चालू होता. आज निवडणुकीची आचारसंहिता असताना पोलीस बंदोबस्त असताना कॅमेरे असताना एवढी मोठी यंत्रणा असताना हजारो हजारोच्या लाखो लाखोच्या सभा या ठिकाणी होत आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की जेवढ्या वाहनांचा वापर नाही करायला पाहिजे त्याच्याही पेक्षा जास्त वापर या निवडणुकांमध्ये होतोय अशा प्रकारची परिस्थिती. कैलास पाटील, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मी जसं सुरुवातीला म्हटलं की या सगळ्या प्रकारांकडे बघून असं वाटतंय की महाराष्ट्राचा कुठेतरी बिहार होतोय की काय अशी भीती वाटायला लागली आहे? साहेब, महाराष्ट्राचा बिहार आपण असं म्हणणं बरोबर ठरणार नाही, पण त्याही पेक्षा पुढं महाराष्ट्राची परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण झालेली. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचंय का कुठंतरी विरोधी पक्षाचा आवाज असेल. म्हणजे खरं म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीने गेले 17-18 वर्ष या ठिकाणी आपलं राज्य केलं, परंतु अशा प्रकारचा उन्माद कधी झाला नाही. या 5 वर्षामध्ये सत्ता आणि संपत्ती याच्या दोरावरती कोणतीही निवडणूक असेल, खरं म्हणजे विरोधी पक्षाने एखादी गोष्ट जर बोललं तर ती धकू शकते, पण सत्तेमध्ये असलेल्या वक्त्यांनी किंवा सत्तेमध्ये असलेल्या सत्ताधाऱ्यांनी आपली जी भाषा आहे किंवा आपलं जे वक्तव्य ते व्यवस्थित केलं पाहिजे. आपलं वक्तव्य व्यवस्थित ठेवलं पाहिजे. सत्ता आणि संपत्ती याच्या जोरावर ज्या पद्धतीचं हे सगळा खेळ चालू आहे महाराष्ट्रामध्ये तो निश्चितच चिंताजनक आहे आणि याच्यावर चिंता करण्यासारखी परिस्थिती आहे. खरं तर आपल्याला इथे एक छोटासा कमर्शियल ब्रेक घ्यायचा आहे, पण मी मेश्राम तुमच्याकडे येणार आहे. तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं निश्चित द्यायची आहेत. त्याचबरोबर आपले राजकीय विश्लेषक आहे, ज्येष्ठ पत्रकार आहे, त्यांच्याकडेही येणार आहे. मी गोपाळ जोशींकडे येतो. गोपाळ जोशी, चर्चा ऐकता आहात. एकूण जे आज ओमराजे निंबाळकरांवरचा जो हल्ला आहे तो निश्चितच निंदनीय आहे, चिंता करायला लावणारा आहे, आणि कुठल्या दिशेने ही सगळी निवडणूक जाती आहे असा प्रश्न पडावा अशा पद्धतीची ही परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर आपल्याला बघायला मिळती आहे. आणि त्याचबरोबर नेत्यांची प्रचाराच्या दरम्यान ज्या पद्धतीची जीभ घसरती आहे हे बघता आता चिंतेचा विषय निर्माण झाला अशी परिस्थिती आहे. गोपाळ जोशी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? बहुतेक गोपाळ जोशींपर्यंत आपला आवाज पोहोचत नाही आहे, परंतु दत्ता जोशी, हाच प्रश्न तुमच्यासाठी. थोडा वाईड पर्स्पेक्टिवमध्ये हा विचार आपण केला पाहिजे असं मला वाटतं. फक्त ही निवडणूक आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं काही नेत्यांची वक्तव्य एवढ्यापुरतं विचार न करता थोडंसं भूतकाळात जाणं मला याच्यात आवश्यक वाटतं. कुठल्या कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने हे वातावरण बिघडत गेलं किंवा कशा पद्धतीने नेतेमंडळींनी काही महत्त्वाच्या गोष्टीवरचं लक्ष विचलित करण्यासाठी आपल्या पत्रकारांना, समाजाला, मतदाराला चर्चेचे नवनवीन मुद्दे उपलब्ध करून दिले. निवडणूक तिकडे डायव्हर्ट झाली, महत्त्वाचे मुद्दे बाजूला राहिले. सुरुवात फार जुन्या काळची मला आठवतं, त्याप्रमाणे आपल्या राज्यातले माननीय ज्येष्ठ नेते शरद पवार, मला यांचं नाव सुरुवातीला घ्यावंसं वाटतं कारण त्यांची या राज्यातल्या राजकारणातली ज्येष्ठता. आज त्यांच्या उंचीचा किंवा त्यांच्या इतका अनुभव आणि परिपक्व असलेला कुठलाही नेता महाराष्ट्रात नाही आहे, त्यामुळं सुरुवात त्यांच्यापासून करणं मला आवश्यक वाटतं. मी साधारण 90 दशकापासून त्यांची काही विधानं किंवा काही गोष्टी ऑब्झर्व करत आलो आहे. कधी साधारण 90-92 दरम्यान त्यांनी ब्राह्मण समाजावरती काही टीका नेमकी निवडणुकीच्या तोंडावर केली होती. त्यानंतरच्या एका निवडणुकीत त्यांनी वैश्य समाजावरती टीका केलेली होती. त्यानंतर मागच्या काही वर्षापूर्वी त्यांनी राजू शेट्टींना शेतीतलं काय कळतं असं म्हणत त्यांच्या समाजाचा एक प्रत्यक्ष उल्लेख केलेला होता.
आज सुद्धा त्यांची काही विधानं त्याच्याबद्दल मी पुढच्या ह्याच्यात बोलणार असे ही काही जुनी उदाहरणं म्हणून झाली. बाळासाहेब ठाकरेंनी मध्येच एक विधान त्यावेळीच्या निवडणुकीच्या तोंडावरती असं केलं होतं की साहित्यिक बैल आहेत वगैरे अशा स्वरूपाची काही तुलना त्यांच्या बोलण्यातनं आलेली होती. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एक सामान्य मतदार, सामान्य नागरिक, एक पत्रकार अशा सगळ्या नात्यांनी बघत असताना मला कुठंतरी असं एक जाणवतं की राजकीय नेत्यांनी जिथं समाजाला एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करायला हवं आहे, त्यांना एका विशिष्ट आणि चांगल्या उंचीवर घेऊन जायला हवं, एक परिपक्वता दाखवायला हवी, त्यापेक्षा ही मंडळी काहीतरी वेगळ्याच हेतूने प्रेरित होऊन काही काम करते का, समाजाला विपरीत स्वरूपाचं मार्गदर्शन करते का, महत्त्वाचे मुद्दे सोडून दुसऱ्याच मुद्द्यावरती भरकटवायचं काम करते का, मला असं वाटतं असं काहीतरी होतं आहे जे व्हायला नको होतं. मध्यंतरीची शरद पवार, मी थोडंसं शरद पवारांच्या बाबतीत जास्ती प्रकर्षाने याच्यासाठी बोलतो आहे, कदाचित काही जणांना वाटेल की मी राष्ट्रवादीच्या किंवा पवारांच्या विरोधात बोलतो आहे असं नाही आहे, तर त्यांची ज्येष्ठता ही लक्षात घेऊन त्यांच्याकडनं ज्या जबाबदारीची अपेक्षा आणि जाणीव असायला हवी. मध्यंतरी ज्यावेळी छत्रपतींना राज्यसभेत नियुक्ती मिळाली, त्यांची निवड झाली राज्यसभेवरती, त्यावेळी शरद पवारांचं विधान होतं की आता पेशवे छत्रपतींना नियुक्तीपत्र द्यायला लागलेले आहे. फडणवीसांच्या बाबतीत त्यांनी अशी जातीचा उल्लेख न करता त्यांनी एक टीका केली होती. आता मध्यंतरी हातात बांगड्या भरणं हा एक वाक्प्रचार महिलांना टार्गेट अशा स्वरूपाचा पूर्वी व्हायचा, आता त्याला महिला संघटनांनी पण जोरदार विरोध केला आणि हातात बांगड्या भरणं म्हणजे तुमच्या कमजोरीचं लक्षण आहे असं मानू नका, अशा प्रकारे महिलांचा अपमान करण्याचं आहे नाही. पण आज जो अपमान शरद पवारांनी परत केला, पासपुतांच्यावरती त्यांनी असं एक विधान केलं की 13 वर्ष तुम्ही मंत्री होता, तुम्हाला काही करता आलं नाही, तर हातात बांगड्या भरा. तर हे काहीतरी थोडंसं वेगळं, किंवा कुस्ती पहिलवारांशी होते अशा याच्याशी होत नाही अशा प्रकारे हातवारे करून त्यांनी केलेलं जे परवाचं एक विधान फडणवीसांच्या बाबतीतलंच परत एकदा आहे. तर हे काहीतरी मला असं वाटतं की उलट त्या वयात परिपक्व अधिकारी व्हायला पाहिजे, त्या वयामध्ये कदाचित सत्ता आता परत एकदा हाती लागणार नाही याची जाणीव त्यांना झालेली असावी, त्यातनं अशा प्रकारची विधानं येत आहेत. त्याच वेळेला आजूबाजूला जे काही घडतं आहे, ईडीच्या चौकशीचा विषय बरेच निघाला, आता हे सरळ आहे की ईडी त्यांच्या शेड्यूलप्रमाणे चौकशी करत असते, उगीच जाऊन माझी चौकशी करा असं म्हणणं प्रसिद्धीच्या स्टँड पलीकडे काही होतं, पण हे पण त्यांनी असं काहीतरी केलं. या सगळ्या गोष्टी कुठंतरी या एकूण सगळ्या राजकीय क्षेत्रातल्या प्रचाराची म्हणा, इथल्या वातावरणाची म्हणा, ही पातळी घसरवण्याची काम घसरवण्याची ही सगळी कामं सुरू आहे. एक महत्त्वाचा मुद्दा अजून मला मांडायचा तो हा आहे की जसजसं आता मतदान जवळ येत चाललंय, जाहिराती टीव्हीवरच्या पर्टिक्युलरली खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अनेक सिरियलमध्ये सिरियल चालू असते, त्याच्यात 2-3 मिनिटांचा काहीतरी कथानक येतं आणि लगेच जाहिरातींचा मारा सुरू होतो. विशेषत्वानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन पक्षांच्या जाहिरातीमध्ये बीपचं प्रमाण तुम्ही जाणवण्याइतपत वाढल्याचं लक्षात येईल. अपशब्द वापरले जातात हे चुकीचं आहे. अनेक पक्षांच्या याच्यात अनर्गल दावे केले जातात हे चुकीचं आहे. उद्धव ठाकरेंनी परवा 1 रुपयात आरोग्य तपासणी, 10 रुपयात थाळी, अरे कुठून आणणार आहात तुम्ही? ज्या पद्धतीने एकीकडे तुम्ही प्रचाराची पातळी अशा विधानांनी खालवताय, त्याच वेळेला हे अशा प्रकारचे दावे करून अशी आश्वासनं देऊन तुम्ही एकूणच राजकीय विश्वासार्हता घालवताय. मला या विश्वासार्हता घालवण्याची अधिक चिंता वाटते. अगदी निश्चित. मेश्राम, मी तुमच्याकडे येतो. आपल्याबरोबर धर्मपाल मेश्राम आहेत, भाजपाचे प्रवक्ते. धर्मपाल मेश्राम, महाराष्ट्रात काय चाललं आहे? म्हणजे तुमच्याबरोबर सत्तेमध्ये असणाऱ्या एका पक्षाच्या खासदारावर आज चाकूनी हल्ला होतोय आणि काय म्हणजे कायदा सुव्यवस्था राहिली आहे किंवा नाही असे प्रश्न उपस्थित व्हावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मेश्राम, माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? हॅलो सुहासजी. हा सुहासजी बोला. मी गोपाळ बोलतोय. गोपाळ जोशी मी येतो तुमच्याकडे. मला, मी मेश्रामांकडे आता गेलेलो आहे. मेश्रामांना बहुतेक माझा आवाज येत नाहीये. गोपाळ जोशी तुम्ही बोला. दत्ताजी आमचे मित्र आहेत, त्यांनी आता विश्लेषण केलं. तर एक दोन गोष्टी मला थोड्या वेगळ्या स्वरूपाच्या सांगायच्या आहेत. म्हणजे कसं आहे की तुम्ही सुरुवात करताना म्हणालात की मुद्द्यांवरची निवडणूक मुद्द्यांवर येते आहे का, तर मुद्द्यांवर निवडणुका हल्ली होतात कुठे हा पहिला प्रश्न आहे. बरोबर. कुठल्याही महापालिकेची ग्रामपंचायतीपासून तुम्ही सुरुवात करा, तर आपण पक्षांचे जाहीरनामे आपण वाचत असतो, हे सगळं कसं करणार आहेत ते
मतदार कधीही प्रश्न विचारत नाही म्हणून पातळी सुटते ही वस्तुस्थिती आहे. मतदार म्हणून आपलं कर्तव्य आपण पार पाडत नाही पहिली गोष्ट. नेते केव्हा मुद्द्यावर बोलायला लागतील? आता जसं दत्ताजी म्हणाले की 1 रुपयात किंवा 10 रुपयात थाळी देणार, लगेच भाजपने आणली 5 रुपयात अटळ थाळी, आणणार कुठून? बरोबर आहे. आपण मतदार प्रश्न विचारत नाही. आजकट विचकट कसं आहे की आता हर्षवर्धन पाटलांचं तुम्ही दादवांचं तुम्ही उदाहरण दिलं, असं बार्शीतही झालं. गोपाळ जोशी, मतदार खरं तर हा प्रश्न विचारतो, पण माध्यम म्हणून मतदारांचा प्रतिनिधी म्हणून लोकांचे प्रतिनिधी म्हणून माध्यम हे प्रश्न सातत्याने विचारत असतं. नाही, माध्यमांनी उपस्थित करणं आणि मतदारांनी उपस्थित करणं याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. मी तुम्हाला वारंवार सांगतो तसं काय आहे की प्रचाराच्या वेळेला हे जेव्हा तुम्ही रेकॉर्ड करून दाखवता तेव्हा ह्या तुम्हाला दिसणाऱ्या गोष्टी आहेत. बरोबर. म्हणजे याच्या पलीकडे हे खूप गोष्टी सुरू असतातच ना. म्हणून मला एक म्हणायचं आहे की त्या त्या पातळीवरती कुठेही चेक राहत नाहीये. आपलं एक समाज म्हणून हे बघा, हे लोक आता दत्तांनी उल्लेख केला शरद पवार असतील, और दानवेंचंही विधान तुम्हाला आठवत असेल, निवडणुकीपूर्वी ते बोललेले होते, त्याच्यावरून गदारोळ झालेला होता, ते त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षच होते ना. तर हे कसं आहे की हे समाज आपल्याच समाजातले आहेत ना. आपल्याच समाजातले लोक असं काहीतरी बोलतात आणि त्याला कुठल्या ना कुठल्या सेक्शन मधून पाठिंबा किंवा हे मिळतं आहे, हे कशाचं लक्षण आहे? म्हणजे आपलं समाज म्हणून आपली पातळी घसरलेली आहे का याचा विचार आपण खरंच करायला हवा आहे. मुळात आपण मुद्दे सोडून जातोय का? मला वारंवार हा प्रश्न पडतोय की अरे हे लोक हे बोलत असतील तर हे का बोलत असतील? यांना हे धाडस येतंय कुठून? येतंय कुठून? याचं कारण असं आहे की ऐकणारा मनुष्य सुद्धा ते ऐकायला तयार आहे. लोक हा वाजवत आहेत. मी 5 रुपयात मला अटल थाळी देईन, 10 रुपयात थाळी देईन, 1 रुपयात त्याचे मध्यंतरी आंध्र आणि तमिळनाडूत होतं, 1 रुपयात तांदूळ देईन. अरे हे सगळं लोकांना ऐकायला छान वाटतंय, पण कोणी प्रश्न विचारायला तयार नाही. अगदी बरोबर आहे, कोणी प्रश्न विचारायला तयार नाही. गोपाळ जोशी, मला अगदी मुद्दा कळलेला आहे तुमचा. आपल्याबरोबर धर्मपाल मेश्राम सुद्धा कनेक्ट झालेले. येतो गोपाळ जोशी, येतो मी तुमच्याकडे. मुद्दा तर आताचा नक्की आपल्याला कळलेला आहे. धर्मपाल मेश्राम, माझा आवाज जर का तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मला फक्त हेच पाहिजे की आपल्या या महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय तरी काय? कारण आज तुमच्याच सत्ताधारी पक्षांमधल्या एका खासदारावर चाकूनी हल्ला होतो अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला लागतीये. याच्यातनं कायदा सुव्यवस्थेचा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतोय. धर्मपाल मेश्राम यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाही आहे. धर्मपाल मेश्राम बहुतेक आपल्याबरोबर अजूनही नीटशे कनेक्ट झालेले नाही आहेत. परंतु हाच म्हणजे मगाशी कैलास पाटील दत्ता जोशींनी जो मुद्दा उपस्थित केला, म्हणजे त्यांनी तर खरं तर ही जी काही सगळी प्रचाराची पातळी जी घसरत चाललेली आहे याचा सगळा लेखाजोखा जो आहे तो आधीपासूनचा काढलेला आहे. म्हणजे शरद पवारांपासूनच ते खरं तर गेलेले आहेत आणि शरद पवारांनी यापूर्वी जातीच्या प्रश्नांवरून कशा पद्धतीने टिप्पणी केलेली आहे हा मुद्दा त्यांनी काढलेला आहे. अगदी अलीकडच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी छत्रपतींची नेमणूक आता फडणवीस करणार का अशा पद्धतीचे उल्लेख केलेले आहेत. आणि आताच्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बबनराव पाचपूत यांना ते म्हणत आहेत की जर कामं जमत नसतील तर हातात बांगड्या भरा, हातात बांगड्या भरा असं म्हणत शरद पवार महिलांचा अपमान करतायत का महाराष्ट्रातल्या? म्हणजे आता महिला अशा राहिल्यात का? त्या म्हणजे बांगड्या आपण कधी म्हणतो भरा म्हणून, तर जेव्हा ती बाई चूल आणि मूलमध्येच अडकलेली आहे. आत्ताची महिला ही सक्षम आहे म्हणजे हेही मान्य करायला तयार नाही होत का आपण? आता पवार साहेब इतकं उत्तुंग नेतृत्व आहे, त्यांच्याविषयी दत्ताजी जे बोलले ते त्यांच्या याच्यातून बोलले ते का आपण महिलांचा ते पवारसाहेब अपमान करताय असं आपल्याला वाटतं. महाराष्ट्र हे हातात बांगड्या भरायचा अर्थ काय समजायचं? महाराष्ट्र हे या विधानावरनं भरपूर लोकांनी गोंधळ घालून महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे का माननीय पवारसाहेबांनी महिलांना आरक्षण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बाकीच्या दाखल्यांची खरं तर गरज नाही. पवार साहेबांनी माझं नाव घेऊन बोलला त्यांनी काय निर्णय घेतला महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे त्यांच्या पोटात महिलांना आरक्षण देणार. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे
18 पगड जातींना या ठिकाणी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करणार आणि अशा प्रकारचं या ठिकाणी 30 वर्षापूर्वी जे काम केलेलं आहे ते कामावरती आपण पाणी फिरवण्याचा विचार करताय का? तुम्ही स्वतः फिरवून घेताय, तुम्ही तुमच्या साहेबांची विधानं जी काही आहेत त्या विधानांची विधानं मांडतोय. मला माझ्या मनातलं काहीच उठलेलं नाही. तुम्ही बोलत असताना मी मध्ये बोललो नाही. दत्ता जोशी तुम्ही जर ऐकून घ्यायची, विरोधकाची ऐकून घ्यायची सवय ठेवा. तुम्ही आपण चौथा स्तंभ या ठिकाणी आणि आपण ज्या गोष्टी मांडायला पाहिजे, माझं नाव घेऊन तुम्ही बोललात म्हणून मी तुम्हाला उत्तर देतोय. आपण जे मांडायला पाहिजे त्या गोष्टी आपण विचारताय. मी अगोदरच सांगितलं का विरोधी जो असतो विरोधी पक्षातल्या नेत्यांनी काय टीका करायची काय नाही करायची तो लोकांचे प्रश्न मांडत असतो आणि त्या लोकांच्या प्रश्न मांडताना या गोष्टी काही गोष्टी समोर येत असतात. परंतु सत्ताधाऱ्यांनी त्याचं उत्तर कसं द्यायचं? अहो शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे सत्तेमध्ये आज पण आहे आणि एका खासदारावरती अशा प्रकारचा चाकू हल्ला होतो, अशा प्रकारचं वातावरण दूषित होतं. 5 वर्ष आपण सत्तेमध्ये असताना या ठिकाणी महाराष्ट्रातलं वातावरण राजकीय दृष्ट्या अतिशय गढूळ करून टाकलेलं आहे आणि आपण आता आपण सत्ताधाऱ्यांना विचारणारच होत नाही याचा प्रश्न. पण कैलास पाटील, प्रश्न असा आहे की आता ही सत्ता आपल्याला लांबपर्यंत दिसत नाहीये म्हणून शरद पवार अशा पद्धतीचे वक्तव्य करायला लागले. असं नाही, शरद पवार साहेब हे अतिशय संयमी नेते आहेत. शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रात देशामध्ये गेली 55 वर्ष शांततेने संयमाने या ठिकाणी राजकारण केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी कसं वागलं पाहिजे आणि सत्ताधारी व्यवस्थित वागत नाही, सत्ताधारी ईडीच्या माध्यमातून आवाज दाबण्याचा प्रयत्न करता, सत्ताधारी या ठिकाणी विरोधी पक्ष असेल किंवा या ठिकाणी वर्तमानपत्र असतील सगळ्यांचा आवाज या ठिकाणी दाबण्याचा सत्ताधारी आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात त्यांना आपण जाब विचारणार. जो कैलास पाटील, एक छोटासा माझी ब्रेकची वेळ झालेली आहे, परत मी येतो तुमच्याकडे. तुम्हाला संधी देणार आहे मी बोलायचा, परंतु शेवटी जरी सत्ताधाऱ्यांवर आपण कितीही आगपाखड केली, सत्ताधाऱ्यांना आपण कितीही प्रश्न विचारले तरी शरद पवारांसारखा जो माणूस आहे, जो या राजकारणामधला एक मुरब्बी राजकारणी म्हणून ज्याच्याकडे आपण बघतो, त्यांचाही तोल कुठेतरी सुटताना आपल्याला बघायला मिळतो. एक खरं तर मगापासून आपल्याबरोबर धर्मपाल मिश्रा जे भाजपाचे प्रवक्ते आहेत ते कनेक्ट झालेले नाही आहेत, त्यांच्याशी आपल्याला संवाद साधता आला नाही आहे. पण मेश्राम, तुम्ही कदाचित ही सगळी चर्चा ऐकत असाल, तुमच्यापर्यंत आमचा आवाज पोचलेला असेल. प्रश्न आम्हाला तुम्हाला एकच विचारायचा आहे, म्हणजे इथे सगळ्या पद्धतीची चर्चा झाली. आपण शरद पवार ज्या पद्धतीने वक्तव्य केली आहे शरद पवारांनी त्याच्यावरही आपण बोलतो, पण मुद्दा असा आहे की या महाराष्ट्रामध्ये तुमच्या सत्तेमध्ये असणाऱ्या एका पक्षाच्या खासदारावर दिवसाढवळ्या चाकू हल्ला होतो, नेमकं या महाराष्ट्रात चाललं आहे काय? हो येतोय, बोला. हे बघा, आज शिवसेनेच्या खासदारावरती झालेला हल्ला अत्यंत दुर्दैवी आहे. तो या महाराष्ट्राच्या आजवरच्या वैचारिक राजकारणाला शोभणार नाही आहे. पण जसं बघा, कैलास पाटील बोलताना म्हणाले की हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बरोबर. माझ्याही मला प्रश्न आलेला आहे, हा फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र की काही काँग्रेसच्या नेत्यांचा पुरोगामी महाराष्ट्र? आणि जसं आपण म्हणतात की वैचारिक पातळी जोडलेली आहे, नेमकी कशामुळं याचा चर्चेमध्ये आहे विषय आला होता. शरद पवार साहेब म्हणाले होते छत्रपतींना जेव्हा खासदार राज्यसभेवरती निर्णय केलं तेव्हा ते म्हणले की आधी आहे राजे शिक्षकांच्या आधी कलिता द्यायची, आज उलट होत आहे. ही जी या महाराष्ट्राच्या तथाकथित दूरगामी प्रचार करणीला शोधणारी भाषा आहे काय? या भाषेमध्ये जातीचा उल्लेख नाही आहे काय? हे देखील मला त्यांना विचारावं असं वाटतं. आणि मग पहिलवान पहिलवानांची कुस्ती असा उल्लेख करताना हातवारे करणारे मोठे साहेब असतील किंवा धरणामध्ये पाणी कशाचं भरायचं हेही अंगुली निर्देश करणारे छोटे साहेब असतील, ही वैचारिक पातळी नेमकी सोडली कोणी? खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा राष्ट्रीय काँग्रेस असेल, या नेत्यांची भाषणं तपासली, यांची भाषा तपासली की निव्वळ या राज्यातल्या मुस्लिमांना, या राज्यातल्या आंबेडकरी समूहाला समुदायाला तथाकथित काही वेगळ्या विशिष्ट विचारांची भीती दाखवायची आणि सातत्यानं आपली राजकीय पोळी शेकत जायची, हीच यांची रणनीती
आणि कार्यपद्धती आजवर राहिलेली आहे असं मला तुमच्या निदर्शनास या ठिकाणी आणून द्यायचं आहे. ठीक आहे, राहता राहिला प्रश्न, तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीच्या मागच्या 5 वर्षाच्या सत्ताकाळामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी आपल्या संयत वाणीने कुठेही राजकारणाची पातळी घसरू दिलेली नाहीये. बरोबर, विरोधकांना देखील त्यांनी आपल्या वक्तृत्व शैलीने आणि आपल्या कार्यकर्तृत्वाने नामोहरम केलेला आहे. बरोबर, त्यांनी तोडीस तोड उत्तर देण्याच्या भानगडीत ते पडलेले नाहीये. बरोबर, किंबहुना त्यांनी आपल्या कार्याच्या मुळे मागच्या 65 वर्षाचा काँग्रेस राष्ट्रवादीचा जो काही काळ असेल, सत्ता काळ असेल किंवा महाराष्ट्र राज्यातला 15 वर्षाचा यांचा आघाडीचा सत्ता काळ असेल, त्याच्यातल्या कमीपणावर नेमकपणानं बोट ठेवून या राज्यातल्या 12 करोड जनतेला खऱ्या अर्थानं सुखी करण्याचं काम मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात झालेलं आहे. मान्य आहे. मग तो धर्मपाल प्रश्न, धर्मपाल मिश्रा तुम्ही म्हणताय आपण जो आपण मान्य करू, लंडनचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बंगला असेल किंवा भूमिस्वामी, धर्मपाल मिश्रा प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणता तसा अगदी बरोबर आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठेही आतापर्यंत त्यांचा तोल न ढळू देता प्रत्येक गोष्ट त्यांनी व्यवस्थितरित्या ती मांडलेली आहे हे अगदी आपण मान्य करूयात. परंतु तुमच्याच काही उमेदवारांनी या गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये आम्ही पैसे वाटले आता आम्हाला कोणत्याही पद्धतीची भीती नाही अशाही पद्धतीची वक्तव्य ही भाजपाच्या अनेक उमेदवारांनी गेल्या 2 दिवसांमध्ये केलेली आहेत हे तुम्ही विसरून चालणार नाही. अशा पद्धतीचं कोणतंही वक्त भारतीय जनता पक्ष आणि युतीच्या अधिकृत उमेदवारांनी केलेलं नाही आहे, असं कोणतंही वक्तव्य पुढे आलेलं नाही आहे, ना माझ्या निरीक्षणात आलं ना कोणत्याही आपल्या वृत्तपत्राच्या किंवा कोणत्याही दूरचित्रवाहिनीच्या माध्यमातून समोर आलेलं आहे. हे जे सांगतात ते खरं तर आपण जे सांगता ते माझ्यासाठी नवीन आहे. बर, तुमच्यासाठी नवीन. बोला कैलास पाटील. माननीय मुख्यमंत्र्यांनी पालघरची निवडणूक, पोटनिवडणूक असो किंवा कोणतीही नगरपालिकेच्या निवडणुका असो, त्या निवडणुकीच्या अगोदर असं स्टेटमेंट केलं की ही निवडणूक आपल्याला साम दाम दंड सगळं वापरून लढवायची. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचं बोलणं म्हणजे याच्यामध्ये सगळ्या गोष्टी त्यामध्ये आलेल्या आहे. आणि म्हणून या ठिकाणी 5 वर्षात आत्ता आमचे भाजपचे प्रवक्ते यांनी सांगितलं का 65 वर्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने जे केलं नाही म्हणजे तुम्हाला त्याचा उच्चांक गाठायचा आहे का? 5 वर्षामध्ये साम दाम दंड सगळं वापरून 5 वर्षामध्ये तुम्हाला त्याचा उच्चांक दाखवायचा आहे का? अशाच प्रकारचं चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं गेलं. आणि नोटबंदी नंतर एवढे पैसे महाराष्ट्रामध्ये कसे आले निवडणुकांसाठी, अशा प्रकारचं चित्र म्हणजे आपण सत्ता संपत्तीच्या जोरावरती महाराष्ट्र या ठिकाणी आपण तर आता असं सांगताय का आमच्या एवढ्या जागा येतील, आमच्या तेवढ्या जागा येतील, ते कशाच्या जोरावर सांगताय? आणि पातळी मला एक सांगा. बोला बोला मिश्रा. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेनं स्पेशल नाकारलेलं आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला या महाराष्ट्र राज्यातल्याच नव्हे तर देशातल्या जनतेनं स्पेशल नाकारलेलं आहे. तुमच्याकडे कोणताही कृती योजना नाही, तुमच्याकडे प्लान नाही, तुम्हाला या महाराष्ट्राला पुढे नेण्याची तुमची कोणती योजना तुम्ही साध्य करू शकलात, जनतेच्या निदर्शनास आणू शकलात, अशा कोणत्याही पद्धतीचं काम तुम्ही केलेलं नाही. तुम्ही कधी आत्मचिंतन केलेलं आहे का? तुम्ही कधी लोकांच्या समस्यांवरती फुंकर घातण्याचा प्रयत्न केलेला आहे का? किंवा तुम्ही समस्यांना खऱ्या अर्थानं कधी सामोरं गेलेला आहे का? आणि तुमच्याकडे मुद्दे कोणते आहेत? तर नोटबंदी केलेली आहे. तुमच्याकडे मुद्दे कोणते आहेत? तर हा पक्ष जातीयवादी आहे. आपला आपला विषय तो आता नाही, आपला विषय प्रचाराची जी काही पातळी आहे ठीक आहे. नसल्यामुळे धर्मपाल मिश्रा मुद्दे नसल्यामुळे आज या सगळ्या पक्षांची पातळी जी आहे याची उदाहरणं तुम्ही चाललेली आहे दाखवू शकला. हा येतो. बोला बोला गोपाळ जोशी. बोला सुहासजी. हे बघा, भारतीय जनता पक्षाच्या वतीनं, भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मी स्पष्ट करू इच्छितो. गोपाळ जोशी बोला. हा, आता तुम्हाला प्रचाराची पातळी का घसरली याचं तुम्हाला एक म्हणजे त्याचे विश्लेषण केलं तर उत्तर सापडू शकतं. काय आहे की आम्ही 5 वर्ष झाली निवडून आलेलो आहे आणि लोकांनी कोणाला तरी दुसऱ्याला नाकारलेला आहे.
म्हणजे मग आपण करू तेच बरोबर. आता आता कसं काय, मग 70 वर्ष काँग्रेस निवडून येत होतो, मग काँग्रेसने केलेल्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला मान्य आहेत असं म्हणायचं का? तसं होत नाही. काहीतरी हे वडाचं तेल काय साल वांग्याला लावायचं जे उद्योग होतात ना, फ्रस्ट्रेशन त्यातून जन्माला येतं. माणसं त्यामुळेही काहीतरी भकायला लागतात आणि मग ते हर्षवर्धन जाधव असतील किंवा बार्शीचं प्रकरण असेल ते घडतं. किंवा उन्माद आला माणसाला, तर प्रदेशाध्यक्ष असताना रावसाहेब दानवेंची वक्तव्य अशीच आपण चर्चेत घेत होतो, तेव्हा कोणालाही याच्यापासून बाजूला करता येणार नाही. आणि साम दाम दंड भेदामध्ये गैर अर्थ निघणारं कुठलं भाषण करावं असा त्याचा अर्थ होत नाही. त्या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. आता काय झालंय की सत्ता कुठल्याही परिस्थितीत आपल्याला मिळाली पाहिजे याच्यासाठी जी चढाओढ जी आधी टोकाला जातीये ना, या टोकाच्या मानसिकेतून घडणाऱ्या या घटना आहेत. अगदी बरोबर. ओम राजेंच्या बाबतीत घडलेली घटना ही निंदनीयच आहे असं कोणाबाबतीत, निवडणुकीच्या काळात नव्हे अन्य वेळेला सुद्धा असं घडणं योग्य नाही, अजिबातच नाही. म्हणजे त्यांच्याविषयी तक्रार असेल तर ती पोलीस घेणार नाहीत, पण तुमच्याकडे फोरम असतातच ना. आजकाल आपण सोशल मीडियाचा वापर करतोच आणि सोशल मीडियावरून आठवलं, मगाशी धर्मपालजी म्हणाले बबनराव लोणीकरांची क्लिप अशीच व्हायरल झालेली आहे, 69 तांड्यांवरती आम्ही पैसे वाटले. आता त्यांना निधी म्हणायचं होतं का पैसे म्हणायचे होते त्यांनी खुलासा केलेला नाहीये, पण संधी कदा तुम्ही निर्माण केलीत ना मेश्राम, निधी होता का पैसे वाटले नाही, हा ही संधी कदा त्यांनी ठेवली. आणि कसं आहे की मूळ मुद्दा शब्दांच्या अर्थांचा अनर्थ आहे. त्यांनी म्हणलं, अहो धर्मपालजी एक सेकंड, प्रश्न तसा नाहीये, ऐका प्रश्न तसा नाहीये. हे बघा, आम्ही कोणाचंही समर्थक किंवा विरोधक नाही, आम्ही त्रयस्थपणे घटना बघत असतो आणि म्हणून मनात प्रश्न जेव्हा उमटतात की असं का, त्याचा शोध आम्ही घेत असतो. त्यातनं आम्हाला काही गोष्टी वेगळ्या जाणवतात तेवढ्याच म्हणतो आम्ही. कसं आहे की काँग्रेसने काहीच केलं नाही इथंपासून, आम्ही खूप केलं, पण काँग्रेसने काय केलं नाही आणि आम्ही खूप काय केलं हे लोकांना नेमकेपणाने सांगता येत नाही. ते जर नेमकेपणाने सांगता आलं असतं तर निवडणुकीच्या प्रचाराची पातळी घटलीच नसती, लोक मुद्द्यावरच बोलले. मेश्राम उत्तर द्या, मला ब्रेकवर जायचं. सगळं मोघम हे ठेवण्यामध्ये आपण पटाईत आहोत, त्याचं दर्शन ह्या तुम्हाला काय घटलेल्या पातळीत दिसतंय. ठीक ठीक, मेश्राम उत्तर द्या, मला ब्रेकवर जायचं आहे. हे बघा, महाराष्ट्रसारख्या राज्यामध्ये कोणत्याही पद्धतीनं प्रचाराची पातळी अजूनही वैचारिक घटलेली नाही आहे. ज्या काही दुर्दैवी घटना आहेत किंवा ज्या काही क्लिप व्हायरल होत आहेत, जसं आपण बबनराव लोणीकरांचं उदाहरण म्हणलं, ती फक्त स्लिप ऑफ टंग आहे. त्यांनी म्हणायचं आहे त्यांना की आम्ही निधी वाटला विकासासाठी, आता आपण समजलात की पैसे वाटले तर ठीक आहे. कसं आहे, कोणत्याही गोष्टीचे अर्थ कसे काढायचे आणि अर्थाचे अनर्थ कसे करायचे, ठीक आहे, हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं त्याबद्दल मला सांगणे योग्य होणार नाही. ठीक आहे, ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं आपल्याला थोडासा ब्रेक घ्यायचा आहे. गोपाल जोशी, मला एक ब्रेक घ्यायचा आहे आणि त्यानंतर मात्र हर्षवर्धन जाधव यांनी ज्या अत्यंत खालच्या पद्धतीला जाऊन, पातळीला जाऊन ज्या पद्धतीची टीका केलेली आहे, त्यांच्यावर निवडणूक आयोग कारवाई करणार आहे किंवा नाही, हाच प्रश्न घेऊन मला पुढच्या ह्याच्यात यायचा आहे. आता मला जायचं आहे आनंद दवे यांच्याकडे, जे शिवसेनेचे पुणेचे शहर समन्वयक आहेत. आनंद दवे, हर्षवर्धन जाधव यांनी ज्या पद्धतीची टीका केली आहे, म्हणजे मी इथे बोलू शकणार नाही इतक्या खालच्या पद्धतीची आणि कोणी आपण ऐकू शकणार नाही अशा पद्धतीची टीका हर्षवर्धन जाधव यांनी केलेली आहे. खरं म्हणजे आम्हाला त्याचं काही आश्चर्य वाटत नाही. हर्षवर्धनची आधीपासून जी अशी काही वक्तव्य, त्यांच्यावरचे झालेले संस्कार, इव्हन दानवे साहेबांची त्यांच्यावर असलेली तीच परंपरा त्यांनी कायम ठेवलेली आहे. शिवसैनिक त्यांना कळेल त्या भाषेत नक्की पुढच्या 2-3 दिवसात तुम्हाला उत्तर त्याचं आलेलं असेल, म्हणजे निवडणुकीत सुद्धा आलेलं असेल आणि प्रचारात सुद्धा आलेलं असेल. त्यांना ज्या भाषेत कळतं त्या भाषेत निश्चित उत्तर दिली जातील. तो जी अजून एक मध्ये सांगायचं, आता जे शरद पवार साहेबांविषयी बऱ्याच वेळ बोललं गेलेलं आहे, तर पवार साहेबांची याच्या आधीची जी काही वक्तव्य होती ना, ती सामाजिक व्यासपीठावर होती. एका समाजाला टार्गेट करून दुसऱ्या समाजाच्या टाळ्या वाजवून टाळ्या मिळवणं याच्यापेक्षा वेगळा त्याचा उद्देश काही नव्हता. पण आता जे काही मध्यंतरी सगळं चाललंय मागच्या 3 दिवसापासून, तर ते निश्चितच पराभवाच्या सावलीतूनच सगळं घडते. त्यांचे हातवारे असणं किंवा आणखी काही असणं, किंवा की आज अगदी अर्ध्या तासाची राज साहेबांनी भाषण करताना गरोदर पुरुष असं धर्म पब्लिक मधनं नाशिकमधनं त्यांनी काही टाळ्या मिळवल्या, मग तो पुरुष कोण, त्याच्यावर त्यांनी 5 मिनिटं फक्त टाइमपास केला लोकांचा. ते सगळीकडेच घसरत चाललेलं आहे. लोकांना आपल्याला आपल्याकडे काही मुद्दे नसतात सांगण्यासारखं, मग कुठेतरी वेळ घालून द्यायचा, लोकांचा उत्साह कार्यकर्त्याचा कायम ठेवायचा, याच्या पद्धतीने सगळं होतंय.
मला असं वाटतं की जर तुम्ही उद्धव साहेबांकडे बघितलं किंवा आदित्य साहेबांकडे बघितलं किंवा आमची शिवसेनेची जी आम्ही प्रचारक टीम अशी म्हणतो, म्हणजे निलमते असतील आणखी कोणी असतील, आमच्या कोणत्याही नेत्यावर असे आक्षेप कधीही होत नाहीत. आता जे भाजपची लोक सांगत होती तर त्यांनी राम कदमांचं सुद्धा बघावं ना की मुलगी नाही पटली तर पळून नेऊ असंही त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे फक्त पब्लिकला खुश ठेवण्याच्या भानगडीमध्ये या सगळ्या गोष्टी करतायत. परत एकदा मुद्द्यावर यायचं, पब्लिकला खुश ठेवण्यासाठी आपण वचननाम्यातनं जाहीरनाम्यातनं ज्या पद्धतीचे 1 रुपयामध्ये आरोग्य सेवा, 10 रुपयामध्ये जेवण, अशा पद्धतीची जेव्हा काही भुलावण आपण निश्चित होईल होईल ते एक लक्षात घ्या. 10 रुपयाचं जेवण आज सुद्धा पुण्यासारख्या इंदिरा किचन असेल किंवा लोकसेवा सारखी अनेक संस्था आहेत जिथं 10 आणि 15 रुपये जेवण मिळतं आणि सामाजिक मंदिरांमध्ये ट्रस्टमध्ये सुद्धा मिळतं. सरकारी अनुदान देऊन किंवा त्याच व्यवसायांनी तिथं आणखी दुसरं काही एखादं फास्टफूड जर का चालू करून 10 रुपये थाळी देणं खूप अशक्य नाहीये. जेव्हा माननीय बाळासाहेबांनी 4 तासात पुणे मुंबईचा हायवे मांडला होता तेव्हा सुद्धा लोकांनी असं सांगितलं होतं की 4 तासात पुणे ते मुंबईची तिकीटं सुद्धा मिळत नाही लाईनीत उभं राहून, हे कसं शक्य. त्यामुळे शिवसेना जे काही सांगते वचनबद्ध असते, आमच्याकडे कार्यक्रम असतो, आम्ही विचार करून नंतर ते आश्वासन दिलेली असतील, येणाऱ्या काळातही निश्चित दिसतील. 1995 झुंका भाकर केंद्र चालू केले होते आपण किती दिवसात? अनेक ठिकाणी ती आज मागील मागच्या वर्षीपर्यंत चालू होती. तुमच्या माहितीसाठी सांगतो काही ठिकाणी निश्चित फेल गेली असतील, त्यातून आम्ही आणखी काही चुका झाल्या असतील, दुर्लक्ष झालं असेल तर सुधारू येणाऱ्या काळात. सत्ता आमची येणार आहे, 10 रुपये नक्की मिळणार आहे. आनंदाबेन, मिळणार आहे नक्की आहे, पण तुम्हाला याची कल्पना आहे का की याच्यानी सरकारच्या तिजोरीवर किती ताण येणार आहे, हे तुम्ही करणार आहात कसं? नाही, मी तेच सांगितलं तुम्हाला, सरकारी अनुदान करून ते शक्य आहे आणि जिथं तिजोरीला ताण येतो तो ताण कसा घालवायचा याचं का अनेक गोष्टी असतात उपलब्ध होतील ना, तुम्हाला येणाऱ्या काळात निश्चित दिसतील. कोणतेही सरकार समाजोपयोगी काम करत असताना त्याला खिशाला त्रास होणार याची जाणीव सरकारला असते, पण त्यातून मार्ग काढता येतो. दत्ता जोशी, हर्षवर्धन जाधव यांच्या मुद्द्यावरनं मी खरं तर सुरुवात केली. हर्षवर्धन जाधव यांचं आजचं जे काही विधान तुम्ही ऐकलेलं असेल यांच्यावर निवडणूक आयोग आता कारवाई करणार आहे का नाही? खरं तर मेश्रामांकडे मला हा प्रश्न विचारायचा आहे. पण खरं तर हर्षवर्धन जाधवांच्या बाबतीत असा प्रश्न मुळात पडायला नको असं एक माझं प्रामाणिक मत आहे. कारण आतापर्यंतचा त्यांचा एकूण राजकीय प्रवास आणि इतिहास पाहता ते जेही काही बोलत आहेत ते त्यांना तरी कळतं का असा मला बऱ्याचदा प्रश्न पडतो. विचित्र प्रकारची विधानं कायम ते करत आलेले आहेत. त्यातनं जसं आत्ता चर्चेत होतं की मतदारांना किंवा त्यांच्या चाहत्यांना कुठेतरी ते प्लीज करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यातनं अशी काहीतरी विधानं येतात, लोक टाळ्या वाजवतात, हे मोठं विचित्र सगळं हे आहे, असं व्हायला नको. आणि तुम्ही जो निवडणूक आयोगाचा विषय मांडला तर परत एकदा मला तोच प्रश्न पडतो की निवडणूक आयोग नेमकं करतं काय आहे. म्हणजे मी फक्त एका या विधानापुरतं बोलत नाही, मी सगळ्याच गोष्टींच्या बद्दल बोलतो. हे विधान त्या 1 रुपये किंवा 10 रुपयाच्या योजनेच्या बद्दलचं असेल, शरद पवारांनी केलेल्या टीकेच्या बद्दलचं किंवा त्या हातवाऱ्यांच्या बद्दलचं असेल किंवा अन्य कुठल्याही नेत्यांनी एका सेन्सिटिव्ह कालखंडात 1-1.5 महिन्याच्या आचारसंहितेच्या काळात सगळ्यांनी एक विशिष्ट पातळी पाळली पाहिजे हे ऑब्झर्व करण्याचं काम निवडणूक आयोगाने करायला हवं. नक्कीच शेकड्यांनी तक्रारी त्यांच्याकडे जात असतात. प्रत्यक्षात काहीच होत नाही हे मोठं वाईट आहे. हर्षवर्धन जाधवांच्या संदर्भात जर आपण म्हणणार असाल तर मी त्यांचं कोणतंही स्टेटमेंट त्या पद्धतीचं ऐकलेलं नाही आहे आणि त्यामुळं मी त्यावर मत नोंदवणं योग्य होईल नाही. दुसरी गोष्ट, जर एखादी गोष्ट चुकीची असेल आणि तर ती निवडणूक आयोगाच्या दृष्टीनं किंवा कायद्याच्या चौकटीच्या दृष्टीनं योग्य नसेल तर निश्चितपणे त्यावर कारवाई झाली पाहिजे या मताचे आम्ही सगळे आहोत. अगदी निश्चित. आणि जर चुकीचं असेल तर निश्चितपणे त्या पद्धतीची कारवाई होईलच असाही मला विश्वास आहे, पण ते निवडणूक आयोगानं ठरवायचं आहे. ठीक आहे. आणि अशा सगळ्या गोष्टींवर आता आचारसंहिताही आहे आणि आम्ही सरकार म्हणूनही या स्वायत्त संस्था असल्यामुळं आमचं कोणत्याही पद्धतीचं नियंत्रण त्यावर राहत नाही. बरोबर आहे. आपल्याला इथं एक छोटासा पुन्हा एकदा कमर्शियल एक ब्रेक घ्यायचा आहे, पण ब्रेकवरनं आल्यानंतर एवढं मात्र नक्की आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, ज्याला आपण पुरोगामी महाराष्ट्र त्याची एक मूल्य आहेत, अशा महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने ही सगळी प्रचार राजकीय पातळी जी काही घसरत चाललेली आहे याच्यापुढे आपण आपल्या पुढच्या पिढीसमोर काय आदर्श ठेवणार आहोत. आणि आता आपल्याकडे अगदी शेवटची काही मिनटं आहेत, मी सगळे आपले जे काही वक्ते आहेत यांच्याकडे हाच प्रश्न घेऊन येतो आहे
की आपण पुढच्या पिढीसमोर नेमकं यातनं काय आदर्श ठेवणार आहोत, कारण हा प्रश्न याच्यासाठी आहे. कारण यापूर्वी सुद्धा आपण खूप आधी जरी आपण राजकारणाकडे बघितलं तरी कॉम्रेड डांगे असतील, आत्रे असतील, त्याचप्रमाणे नाग गोरे असतील, अगदी बाळासाहेब ठाकरेंपर्यंत जरी आपण आलो, बाळासाहेब ठाकरेंची एक आपण म्हणायचो की ते त्यांची एक ठाकरी शैली आहे, ते शिवराळ भाषेमध्ये बोलतात, पण बाळासाहेब ठाकरेंना ते सगळं शोभून दिसायचं आणि त्या पद्धतीची त्यांची टीकाही असायची. हे सगळं जरी असलं ही मंडळीसुद्धा टोकाची टीका करत असत, परंतु त्यांचा जो मारलेला बाण आहे यानं कधी कोणी जखमी झालेलं नाही आहे. त्यामुळेच आत्ताची जर का आपण जी पातळी बघतो यातनं आपण पुढच्या पिढीला काय आदर्श देणार आहोत हा प्रश्न निर्माण होतो आहे. दत्ता जोशी, अगदी एका मिनिटात मी माझा विषय आत्ताचा हा संपवतो आहे. जेव्हा आपण एखादं फळ चरकातून काढतो, ऊस चरकातून काढतो, त्यावेळेला ऊसाच्या आत जे सत्व आहे, जो रस आहे, तो बाहेर येतो. तुम्ही आंबा पेळता त्यावेळेला त्यातला रस बाहेर येतो. अशाच पद्धतीने एखाद्या प्रतिकूल परिस्थितीत असा प्रकारे चिरडला जाणारा किंवा चरकातून पिळला जाणारा माणूस जेव्हा बाहेर निघतो त्यावेळेला त्यातलं सत्व बाहेर येत असतं. या आणीबाणीच्या क्षणी या निवडणुकीच्या सगळ्या वातावरणामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीतनं जात असताना राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षाचे जे नेते शरद पवार साहेब आहेत, बिछडे सभी बारी बारी अशा पद्धतीची त्यांची अवस्था सगळी झालेली असताना यावेळी त्यांच्यातलं खरं सत्व हे बाहेर यायला लागलेलं आहे असं मला वाटतं. की त्यांच्यातनं मग हे असे जातीचे काही विषय बाहेर येत आहेत, ते काहीतरी हातवारे करत आहेत, काहीतरी ती पातळी खालवण्याचा प्रयत्न करतात, आणि अशा एका ज्येष्ठ माणसाकडनं हे होत असताना त्यांना उत्तर देण्याच्या नादात किंवा त्यांच्या बरोबरीला येण्याच्या नादात बरोबरी चांगल्याची करावी वाईटाची करू नये याचं भान अनेकदा विरोधी पक्षातल्या म्हणजे त्यांच्या विरोधात असलेल्या पक्षातल्या नेत्यांचं सुटत असल्यामुळं कदाचित त्या बरोबरीला येताना यांचंही भान सुटत असावं. पण मुळात अशा ज्येष्ठांची खरी जबाबदारी आहे पुढच्या पिढीला योग्य मार्गदर्शन करण्याची, जे त्यांनी स्वतःच्या आचरणातनं दाखवून देणं मला असं वाटतं की खूप गरजेचं आहे. आणि अशा आणीबाणीच्या प्रसंगी तर ही जबाबदारी फार मोठी वाटते. कैलास पाटील हाच प्रश्न घेऊन येतो की पुरोगामी मूल्य काय आहेत हे कायम शरद पवार सांगत आले, पण आज तेच मूल्य पाळताना दिसत नाही आहेत. नाही असं नाही, मी तुम्हाला मागं पण सांगितलं आचारसंहितेचा विषय मी अगोदर पण घेतला. आदर्श आचारसंहिता असं नाव ठेवलेलं आहे आपण, आणि आदर्श आचारसंहितेमध्ये आपण काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे तो निवडणूक आयोगाचा विषय. आता पवार साहेबाच्या बाबतीत आपण जर सांगितलं तर त्यांनी पूर्ण आपले महाराष्ट्राचं मुख्यमंत्री, कृषीमंत्री, संरक्षण मंत्री, हे जो आपला पूर्ण जो कालखंड आहे त्यांनी एक आदर्श निर्माण केला. मी तुम्हाला सांगितलं ते कोणाच्याही बाबतीमध्ये वाईट वक्तव्य ते कधीही त्यांनी आत्तापर्यंत केलेलं नाही. आणि त्यांनी एक एक सुप्रियाताई एका मुलीवरती त्यांनी या ठिकाणी आदर्श घडवून दाखवलेला आहे. आणि पुढच्या पिढीला सुद्धा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चांगल्या प्रकारचं काम करेल अशा प्रकारचं शेतकऱ्यांसाठी असेल, कामगारांसाठी असेल, अशा प्रकारचा आदर्श त्यांनी ठेवलेला आहे निश्चित पुढच्या पिढीसमोर असं तुमचं मत आहे. आपण धर्मपाल मिश्रा. आजची घटना घडलेली आणि अशा पद्धतीच्या ज्या काही घटना घडतात त्या महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभेच्या नाही आहेत. अशा घटनांचा निषेध जेवढा करावा तेवढा कमीच आहे. बरोबर. पण असं करताना मी असं म्हणेन एवढ्याने खूप घाबरून जायची गरज नाही आहे. आपल्याला या सगळ्या गोष्टींच्या साठी नेमकेपणानं जबाबदार कोण आहे त्याचं विश्लेषण करावं लागेल. मी राजकारणी असेल मी म्हणून किंवा माझ्यासह अनेक किंवा सगळे राजकारणी, ठीक आहे, सगळे राजकीय पक्ष, आणि त्यासोबतच तुमच्यासारखे वृत्तपत्र निधी असतील किंवा दूरचित्रवाहिनीचे प्रतिनिधी असतील किंवा मीडिया असेल, या सगळ्यांनी आपली जबाबदारी ओळखून या महाराष्ट्रातल्या सुजाण नागरिकांना काय द्यायचं आहे त्याची देखील आपण जबाबदारी निश्चित करणं अत्यंत आवश्यक आहे. अगदी अगदी मला सुद्धा कळलं. मी असं म्हणेन की आपल्याकडे पश्चिम बंगालचं उदाहरण आहे, आपल्याकडे बिहारचं आहे, उत्तर प्रदेशचं उदाहरण आहे, आपल्याकडे आता आताच्या दिल्लीचं उदाहरण आहे. महाराष्ट्राला हे जरी शोभेचं नसलं तरी आपल्याला खूप काही घाबरून जायचं किंवा खूप काही घाबरून जाण्याचं कारण नाही आहे असं मला वाटतं. आपण होपफुल असलं पाहिजे आणि सकारात्मक दृष्टी बाळगून आपल्याला पुढे जायला पाहिजे असं मला वाटतं. आनंद भाई,
निश्चितच परिस्थिती काय फार आताच्या बाहेर गेली किंवा निराशाजनक अशी नाहीये, पण पवार साहेबांसारखा नेता जेव्हा असं बोलतो पराभवाच्या छायामध्ये, तर ही याची साथीची लागण होऊ नये एवढी काळजी सगळ्याच राजकीय पक्षाच्या सर्वच नेत्यांनी घ्यावी अशी आम्हाला वाटतं. नक्कीच. गोपाळ जोशी, तुमचं विश्लेषण झाल्यानंतर मी शेवट करणार आहे. हो, दोनच फक्त मला मुद्दे सांगायचे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपण आता पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं बंद करून टाकायला पाहिजे. हे या घटनेवरून सांगत नाही, आता लोकांनी आपल्याला म्हणावं इतकं उत्तम काम आपल्याला समाज म्हणून करण्याची नितांत आवश्यकता आहे, ही पहिली गोष्ट. आता ह्या चिंत्या पास झाल्या, पुरोगामी महाराष्ट्र आता काही आता राहिलेलं नाही हे अड्डा मान्य करू. दुसरी गोष्ट ना, की सत्ताधारी पक्षाची जबाबदारी अत्यंत महत्वाची आहे, ती आज घडीला आहेच. निवडणूक सुधारणा याच्यावरती आता गेली 20 वर्ष चर्चा सुरू आहे, कुठलं सत्तेवरचा कुठलाही पक्ष ते करत नाही. आता आपल्या लक्षात येते ना, हे फक्त महाराष्ट्रात नाही, अन्य ठिकाणीही प्रचाराची पातळी घसरल्याची अनेक उदाहरणं आहेत. जिथं अशी घटना दिसेल तो कुठल्याही पक्षाचा असो, त्या उमेदवाराला ऑन द स्पॉट डिबार करण्याची तरतूद आपल्याला जर निवडणूक सुधारणाविषयक कायद्यात करता आली तर फार बरं होईल. किमान पातळीवरती प्रचार काहीतरी त्याची पातळी राखू शकेल असं वाटतंय, पण हे सत्ताधारी पक्ष करणार का? ह्याचं उत्तर सत्ताधारी पक्षानं कृतीतून द्यायला आवश्यक आहे. नक्कीच गोपाळ जोशी, आपला वेळही संपत आलेला आहे, त्यामुळे आपल्याला इथेच थांबावं लागतंय गोपाळ जोशी. पण आपण सगळ्यांनी या चर्चेला वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पण शेवटी असं हेच आहे की आपल्याला जी काही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, परंपरा आहे, ही जर का टिकवायची असेल तर या सगळ्यालाच प्रत्येकानेच आपली जबाबदारी ओळखून पुढच्या काळामध्ये काम करावं लागेल, हीच खरं तर याच्यातनं आपण सांगू शकतो. इथंच थांबूयात. बघत राहा AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचं.